नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया झटपट बातम्या. वाडा बिलोशी येथील जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी. याबाबत वाडा पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. शाळा महाविद्यालयीन मुली महिलांची छेड काढणारे आणि पोलिसांच्या पारदर्शक व्यवहाराचे थेट चित्रीकरणच होणार असून त्यासाठी औरंगाबाद पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे. महबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा भाजपाने घेतला निर्णय. भाजप नेते राम माधव यांची दिल्लीत घोषणा. 5-6 दिवसात मान्सून पोहोचणार पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात. कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला अंदाज. केळवे बीचवर रविवारी नालासोपाऱ्यातील बुडालेल्या 4 मुलांपैकी तिसऱ्याचा मृतदेह आज वडरई गावाच्या किनाऱ्यावर आढळला. रेल्वेमध्ये आता 88 वैद्यकीय सेवा, गार्ड टीसींसह स्थानक व्यवस्थापकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण. रायगड खोपोली येथे वस्तू शांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू. स्वबळावर लढवून महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणतानाच आगामी काळात शिवसेना देशपातळीवर नेणार, आदित्य ठाकरेंचा निर्धार. खामगाव येथील दाड फेल भागात वीज वितरण कंपनीच्या खांबावर चढून काम करीत असलेल्या वायरमनच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू. पुणे वारजे येथे हॉटेल मालकाची आत्महत्या, मित्रांना फोन करून दिली होती अगोदर माहिती. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.